सबस्क्राइब करा मानूरहो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महादैसा निरय निरूपण ही लीला अत्यंत महत्त्वपूर्ण लीला आहे या लीळेमध्ये स्वामी महादैसांना नरकाविषयी निरूपण करतात कसे कसे भयंकर नरक या जीवाला भोगावे लागतात पापकर्म कर्म केल्यामुळे ते सर्व सविस्तर स्वामी सांगतात सर्व सविस्तर म्हणजे सर्वच नरक सांगतात असं नाही तर काही मोजके नर्क सांगतात परंतु ते सविस्तर सांगतात कसे भोगवतात ते यम लोक त्या बावीसव्या पुऱ्यामध्ये जो स्वर्गाचा बावीसावा पुरा आहे ज्याला सैंग लोक असं बोलतात त्या सैंग ते जे यमदूत आहेत ते लोक कसे या जीवाला नर्क भोगवतात हे स्वामी सांगतात त्याचप्रमाणे शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण हे निरूपण स्वामी भटोबासा करतात त्याचप्रमाणे मासोउपवासनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण हेही लीळा आपण पाहणार आहोत हे या कोण होत्या काय देवाच्या ठिकाणी बसल्या होत्या का, बस का नाही त्या देवतेच्या मंदिरात बसल्या होत्या परंतु एक मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वामी त्यांची विचारपूस करतात चौकशी करतात आणि त्या उपवासिनींनी जी विनंती केली ती विनंतीही देव मान्य करतात आणि त्यांना जी काही समस्या आहे ती समस्या स्वामी इथे दूर करतात त्यांची कोणती समस्या होती तेही आपण पाहणारच आहोत आणि सर्वात महत्वाची लिळा म्हणजे आजच्या सत्रामध्ये स्वामी डोमेग्रामच्या राजमडामध्ये पोहोचणार आहेत आणि तिथे राहणार आहेत डोमेग्रामी मठी अवस्थान लीळा क्रमांक एकशे चोवीस उत्तरार्ध ही लीला आपण आज पाहणार आहोत अशी एकंदरीत आपण चार लीळा या सत्रामध्ये पाहणार आहोत आणि चारही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि या ईश्वरीय कार्यामध्ये कुठेतरी तुमचाही हातभार लागेल आजचं सत्र आरंभ करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया आजचा तिथीवार आहे वैशाख वद्य तृतीया शनिवार प्लवनाम संवत्सर एकोणीसशे त्रेचाळीस अंगल दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकवीस कालच्या सत्रामध्ये मी दोन प्रश्न विचारले होते दूध खाण्यासाठी औसा देवालाच पैसे का मागतात आणि दुसरा प्रश्न होता यज्ञकुंडात स्वामींचा हात का दिसतो असे दोन प्रश्न होते तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि कुणी कुणी या प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलेली आहेत त्या वासनिकांची नाव आपण सर्व या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये जे कोणी नवीन दर्शक आले असतील त्यांनाही इच्छा असेल स्वामींचं चरित्र ऐकण्याची तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडून स्वामींचं एकही चरित्र सुटणार नाही भविष्यामध्ये जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अदोगर पोहोचतील आणि सर्वात अदोगर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल आजचा लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे एकवीस महादायसा निरये निरूपण स्वामींनी महादायसांना नरकाविषयी निरूपण केलेलं आहे कालच्या सत्रामध्ये जे चरित्र झालं उपासण्यांना यज्ञकुंडामध्ये स्वामींचा श्रीकर दिसतो ते चरित्र तुम्ही जर ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा परंतु हा व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतर मग तो व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे हे जे लिंक लागलेली आहे तुमची हे लिंक तुटणार नाही तर महादेशांना स्वामी निर्याविषयी नरकाविषयी निरूपण करतात महादाईसी पुराणी चौरासी नरक ऐकले पुराणामध्ये चौऱ्याऐंशी नरक ऐकले म्हणजेच काय हे जे चौऱ्याऐंशी लक्ष येऊने आहेत हे ये निरूपण त्या पुराणामध्ये निघालं आणि ते ऐकून महादेसा स्वामींपासून येतात मग गोसाविया ते पुले मग स्वामींना विचारतात जी जी पुराणी चौऱ्याशी नरक बोली जती हे साच जी जी, जी पुराणामध्ये हे जे नर्क बोलतात चौऱ्याऐंशी लक्ष जे काही नरक आहेत तर हे खरे आहेत का सर्वज्ञ म्हणितले साच बाई स्वामी म्हणतात हो अगदी बरोबर ते सर्व नर्क साच आहेत देहधरी ऐसा आम्ही जर निरूपण चालू केलं तर देहधरी म्हणजे जिवंत राहील असा कोणी नाही अक्षरशः ते नर्क जर ऐकायला लागला तो व्यक्ती तर तो व्यक्ती मरून जाईल देह सोडून जाईल त्याचा आत्मा एवढे भयंकर भयंकर नर्क आहेत एवढं भयानक दुःख आहे त्या नर्कामध्ये देवे विना ऐशी दुःखे असती बाई देवा विना असे दुःख भोगावे लागतात बाई कसे दुःख भोगावे लागतात असिपत्र खांडयाचे धारे ऐसे वृक्षाचे पाने स्वामी मग सांगतात पत्र शाखा नावाचं नर्क कसं आहे काय म्हणतात स्वामी असिपत्र खांडियाचे धारे ऐसी वृक्षाची पाने असिपत्र नावाचे एक वृक्ष आहे त्या वृक्षाला कसे पानं आहेत ते स्वामी सांगतात खांडे जे असते म्हणजेच तलवार जी असते त्या खांड्याचे धारे अशी वृक्षाची पाने म्हणजे जणू काही तलवारीला जशी धार असते त्या धारेसारखी पानं त्या झाडावर असतात त्या पानांना तलवारीसारखी धार असते लावलेली देवता हातपाय धरुणी तयावरी घाल ती देवता काय करतात हातपाय धरतात या जीवाचे आणि त्या वृक्षावर घालतात चहणी खाली पडती वृक्षाच्या टोकावर टाकलं की तो जीव खाली पडतो आणि जसा जसा खाली येतो तसे तसे तुकडे 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 त्याचे बारीक 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 होत जातात पुन्हा मग देवता काय करतात सामर्थ्याने त्या जीवाचं शरीर जशाच तसं जोडतात पुन्हा वर टाकतात पुन्हा त्याचे तुकडे 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 होत येतात खाली बारा वर्ष अखंडितपणे त्याला हा दुःखाचा प्रवास करावा लागतो असे हे पापकर्म जीवाला एवढे त्रासदायक ठरतात मेल्यानंतर हा जीव जो पापकर्म करतो आता सध्याच्या जन्मानसामध्ये बघा तुम्ही समाजामध्ये बघा जे लोक अष्टभोग परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काही एक करायला तयार आहेत कोणत्याही पातळीला जायला तयार आहेत काही डॉक्टर्स मेलेल्या मुर्द्याला व्हेंटिलेटर लावत आहेत आणि बिल वाढवत आहेत आमच्या नांदेडमध्येच काल परवा एक काल परवा नाही तर जवळजवळ महिना दोन महिना झाला अशी एक घटना घडली एक शिक्षक होते त्यांचं नाव पवार होतं आणि त्यांना कोरोना झाला म्हणून दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं ते स्वतः शिक्षक होते त्यांची पत्नीही शिक्षिका होती आणि ॲडमिट केल्यानंतर बरेच दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट चालली जसं जसं ट्रीटमेंट चालू होती तसं तशी तस बिल वाढत होते त्या शिक्षकाची पत्नी बिल भरत होती झालं असं की तो व्यक्ती एकवीस तारखेला वारला तरी पण डॉक्टरांनी काय केलं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि चार दिवस तसंच चालू दिलं आणि पुन्हा एक लाख चाळीस हजार बिल केलं आणि त्यांच्याकडे सुपूर्द केलं एक लाख चाळीस हजार भरा आणि डेड बॉडी घेऊन जा त्या बाईने पैसे भरले डेड बॉडी घेऊन गेली नंतर कशामुळे काय माहीत कसं काय तिला माहिती झाली तिला सर्व माहिती कळाली की असा असा माझा नवरा पहिलंच वारला होता आणि यांनी माझ्याकडून पैसे उकळले तिच्या माहेरचे पण मोठे माणसं होते त्यांच्या वडिलांच्या काही शिक्षण संस्था वगैरे म्हणजे मोठी पार्टी होती तर त्यांनी मग कोर्टात धाव घेतली न्यायालयामध्ये केस चालली महिन्याभरामध्ये मग सर्व शहानिशा केली न्यायालयाने आणि न्यायालयाने सरळ आदेश दिले त्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करा आणि पुन्हा सविस्तर चौकशी चालू करा तर आता त्या दवाखान्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढची प्रक्रिया चालू आहे तर असे जे पापकर्म करतात लोक हव्यास डॉक्टरांना असं वाटते पॅथॉलॉजी लॅबवाल्याकडून पण कमिशन मिळावं जे डायग्नोस्टिक सेंटर असतात त्यांच्याकडूनही कमिशन मिळावं जे एम आर असतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्याकडे येतात की आमच्या कंपनीची तुम्ही औषधी रेफर करा पेशंटला आम्ही तुम्हाला न्यूयॉर्कची ट्रीप देऊ तुम्ही फक्त एवढा एवढा माल खपवायचा मग ते डॉक्टर लोक काय करतात छोटी बिमारी असली तरी भरपूर गोळ्या लिहून देतात सर्व डॉक्टर असे असतात असं नाही काही डॉक्टर चांगलेही आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट भागामध्ये पूर्ण आदिवासी एरिया आहे त्या भागामध्ये एक डॉक्टर आहेत एम बी बी एस एम डी झालेले डॉक्टर आहेत त्यांचे आई वडीलही डॉक्टर आहेत मोठा दवाखाना टाकू शकले असते ते मोठ्या शहरामध्ये परंतु ते डॉक्टर आता पण आदिवासी भागामध्ये सेवा करतात उदरनिर्वाह चालेल एवढंच फक्त ते काही कमाई करतात अतिरिक्त तिजोरी भरण्याचे काम ते करत नाहीत तर असे चांगले हे डॉक्टर असतात परंतु होते काय हे असे जे पैसे कमवणारे डॉक्टर असतात लालचीमध्ये काहीही करणारे या डॉक्टरांमुळे अशा चांगल्या डॉक्टरांचंही नाव बदनाम होते बहुतांश जे काही मोठे मोठे हॉस्पिटल बघतो आपण ते कशावर चालतात आला पेशंट हजार रुपयात नीट होत असेल त्याला पन्नास हजारचं बिल बरोबर चिटकवतात हे लोक आणि हे जे असे काम करणारे आहेत यांना असे नरक भोगवल्या जातात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नरक भोगवल्या जातात यांचा हव्यास कमी होत नाही आणि मग असे कामं करतात नको ते यांना वाटते कोण बघत आहे देव तर बघत आहे वरून मग देव पण क्यू नाही करत नरकात जातोस ना बापा तू जा तू त्याच लायकीचं आहेस तर हे झालं उदाहरण तर आपण असे पापकर्म कृपया करू नये असं स्वामींना इथे सांगायचं आहे तर अशी पत्र शाखा जी आहे असे तुकडे तुकडे या जीवाचे होतात पुन्हा ते देवता स्वतःच्या सामर्थ्याने ते तुकडे जोडते पहिल्यासारखं शरीर तयार करते आणि पुन्हा त्या झाडाच्या टोकावर नेऊन टाकते आणि पुन्हा मग ते जे जीव आहे त्याचे तुकडे 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 होत येतात त्याचं शरीर जे आहे ते पूर्ण छिन्न विछिन्न होऊन जाते आणि पुन्हा सामर्थ्याने ते तुकडे जोडल्या जातात आणि पुन्हा तेच चक्र चालू राहते अखंडितपणे किती वर्ष तर बारा वर्ष चालते तुम्ही विचार करा बारा वर्षापर्यंत तेवढी भयंकर यातना भोगणे म्हणजे काय कमी झालं का खूप यातना मोठी आहे हे तर एक झालं देवानी इथे अशी पत्र शाखा सांगितलेली आहे ऐसे असी पत्र स्वामी म्हणतात अशा प्रकारे अशी पत्र आहे लोहाचा कुंभी तळी अग्निजळे तयांतु घाली जती पुढे स्वामी दुसरे एक नरक सांगतात त्या नरकाचं नाव आहे कुंभी पाक कुंभ कशाचा आहे तर लोहाचा कुंभ लोखंडाचा कुंभ आहे म्हणजे मोठा डेरा आहे आणि त्या डेऱ्याखाली एकदम प्रदीप्त असा अग्नी लावलेला आहे असा डीम अग्नी नाही चुलीतल्यासारखा ज्याप्रमाणे दगडी कोळशाचा एकदम प्रदीप्त असा अग्नी असतो बॉयलरमध्ये जसा अग्नी बघतो आपण त्या प्रकारचा अग्नी आहे एकदम अति तीव्र अग्नी लावलेला आहे त्या कुंभाच्या खाली आणि त्या कुंभामध्ये घाली जती त्यामध्ये या जीवाला टाकतात ज्यांनी पापकर्म खूप केलेली आहेत वरी पर्वता येणे ठेवी जती हा जीव बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला बाहेर येता येऊ नये म्हणून किती झाकण ठेवलं मोठं पर्वता एवढं झाकण मोठं ठेवलेलं आहे बरं पर्वता एवढं झाकण कशामुळे ठेवलं त्याच्यावर कारण हा जो जीव आहे नरकामध्ये त्या कुंभी पाकाच्या त्या भांड्यामध्ये नरक भोगत आहे त्या जीवाचा विकास किती आहे तर पाच हजार फुटाचा हा जीव आहे त्यावेळेस त्याचं शरीर जे आहे त्या जीवाचं जे जी कोणी पापकर्म करतील त्याला पाच हजार फूट एवढं मोठं एवढं विस्तीर्ण देह दिलेला असते आणि पाच हजार फुटाच्या या देहाला दाबण्यासाठी झाकण पण मोठं लागते आणि म्हणून पर्वता एवढं झाकण ठेवलेलं आहे त्या भांड्यावर जे काही कुंभ आहे जे काही डेरा आहे लोखंडाचा त्याच्यावर पर्वत एवढं झाकण ठेवलं कारण हा जू एरीस छोटस झाकण ठेवतो फेकून देईल बाजूला म्हणून पर्वतच जणू काय आणून ठेवला त्याच्यावर असं ते झाकण ठेवलेलं आहे म्हणजे याच्या बापाच्यानं ते झाकण बाजूला जाऊ नये कदाचित उघडी ती किंवा मग ते काय करायचे यमदूत लोक हे कुठे नरक भोगवण चालू आहेत स्वर्गाचा जो बावीसावा पुरा आहे त्याला सैंग लोक असं बोलतात त्या सैंग लोकामध्ये हे नरक भोगवण चालू आहेत आताही चालू आहेत तर त्या सैंग लोकामधलं हे सर्व स्वामी सांगत आहेत आपल्याला मग ते यमदूत काय करतात थोडस उघडून पाहतात थोडी मजा घेतात त्याची जीवाची जी, कसा उड्या मारतोय मध्ये तव अवघे डोया काडू काडू निगती त्याच्यामध्ये जे काही जीव टाकलेले आहेत ते सर्व वर डोकं करून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात कपाळावरी मुदगुलाचा घाव देती लगेच ते यमदूत काय करतात मुदगल असते त्यांच्या हातामध्ये त्या मुदगुलाचा घाव त्यांच्या कपाळावर देतात आणि वरी माघवते झाकणे ठेवती मग तो जीव नर्क भोगणारा आतमध्ये जातो कपाळावर मुदगुलाचा एक घाव बसल्यानंतर आणि मग पुन्हा ते पर्वता एवढं झाकण त्या कुंभीपाकावर ठेवलेला आहे आईसे ते कुंभी पाक असा तो कुंभी पाक आहे पाठभेदानुसार असंही बोलतात की त्या कुंभामध्ये काय टाकलेलं असते घाण सडलेलं रक्त आणि पू असतो त्याच्यामध्ये आणि खदखदा उकळत असतो किती दुर्गंधित असेल आता तर आपण फार स्प्रे मारतो डोक्याला तेल लावतो तेही सुगंधित एकापेक्षा एक भारीच्या व्हरायटीच्या आपण स्प्रे वापरतो परंतु तुम्ही जर कर्म नाही चांगले केले कितीही तुमच्या शरीराचा सुगंध आला तरी काय फायदा त्या सुगंधाचा जर तुम्ही कर्मच चांगले करत नसणार तर कुंभीपाकामध्ये सडलेलं रक्त आणि पू हे तुमची वाट बघतच आहे तुम्हाला तिथेच जाऊन पडायचं आहे जर तुम्ही चांगले कर्म नाही केले तर आणि हे कर्म चुकवायचे असतील तर ईश्वराचं स्मरण करा ईश्वर तुमच्यासाठीच बसलेले आहेत कपाळावर हात देऊन देऊ बघत आहे तुमच्याकडे माझा जीव माझ्याकडे कधी येईल आणि त्याला कसं मी वर घेऊ परंतु जीव असा अहंकारी आहे जीव असा मतित्रयाने युक्त झालेला आहे याला खाली जावं असं वाटते या अहंकाराने त्याला नरकातच नेलेला आहे ईश्वराकडे पाहण्याचा योगच जु देत नाही अहंकार अहंकार म्हणतो मीच मोठा त्याला साधू ओळखू येत नाहीत संत ओळखू येत नाहीत कोण्या स्थानापतीपाशी गेला तर त्याला स्थानापतीपाशी गेल्यानंतर कसं राहावं कसं बसावं कसं उठावं हेही कळत नाही तिथे पण अढ्यतेने चालतो तिथे जे कोणी पुजारी असतील जे कोणी साधू असतील तिथल्या मंदिरातले संचालक त्यांनाच म्हणतो हा तुम्हाला समजत नाही का आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये थांबायचं आम्हाला नारळ द्या विडावसर द्या दे। कोण देणार आम्हाला नारळ विडावसर तिथे जाऊन विनम्रतेने विनंती करायची देवाला प्रार्थना करायची ते देणं सोडून तिथे जाऊन हा रोप गाजवतो तिथे गेल्यानंतर म्हणतो मला बसायला का टाकलं नाही मी एवढा मोठा माणूस मला एवढे लोक मानतात आणि त्या महाराजाने मला साधं बसायला टाकलं नाही असं काही लोक म्हणतात त्या बुवाजीनं मला बसायला नाही टाकलं चहा पाण्याला नाही विचारलं जे विचारणारे असतात ते विचारतातच आणि एखाद्या वेळेस घाई गरबडीमध्ये राहून जाते परंतु यांचा अहंकार दुखवला जातो आणि पुण्य कमवण्यासाठी गेले मंदिरात परंतु पाप कमावून आले असं होते कधी कधी तर असं आपलं होऊ नये आणि कुंभी पाकामध्ये जाण्याचं आपलं काम पडू नये त्यासाठी चांगले कर्म करा आणि चांगलं राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या पुढच्या पिढीलाही चांगलं शिकवा आता काही जण असे म्हणतात आता थोडंसं आपण काय करूया आताच्या प्रवाहामध्ये जे काही विचार चालू आहेत त्यानुसार अनुसार थोडा विचार करूया जे काही आपल्या या चॅनलवरचे दर्शक असतील थोडा वेळ लागेल कदाचित चार चरित्र होणार नाहीत नका होऊ देऊ आपल्याला काही घाई गडबड नाही परंतु थोडं सविस्तर आपण याची माहिती घेऊया आता चालूच्या पिढीमध्ये बघूया आपण तुम्हालाही जे काही कॉलेजचे पोहरा असतात तुमच्या घरामध्ये जे काही कॉलेजला जाणारी मुलं असतात तुमची मुलं मुली त्यांना सांगताना पण थोडंसं तुमची बाजू भक्कम राहावी त्यासाठी सांगत आहे मी कारण कसं झालं आताचे कॉलेजची मुलं म्हणतात हे सर्व थोतांड आहे असं कुठं असते का असं काही नसते मेल्यानंतर कुणी पाहिलं असे म्हणतात आणि मग स्वैराचार वाढतो हा जो धाक स्वामींनी सांगितलेला आहे हा धाक दाखवलेला आहे आपल्याला आपण चांगलं राहावं म्हणून हे नरक आपल्याला भोगावं लागतील नाहीतर परंतु मग मुलं काय म्हणतात नाही नाही हे असं कोणी पाहिल्यानंतरचं सोडून द्यावं काही नसते हे नरक वगैरे आणि मग स्वैराचारामध्ये दारू पिणं बिअर पिणं नॉनव्हेज खाणं आ, मग गांजा पिणं नको नको ते व्यसन करणं सिगरेट ब्रिस्टल सगळं सगळं करतात मग आपल्याला असं ला म्हणावं लागेल त्यांना जे कोणी मानत नसतील आता तुमच्या घरातले लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही आतापासून चांगले संस्कार लावा त्यांना कसा असते बघा कोणी चांगलं वागत असेल आणि त्यांच्यासाठी आपल्याला जर काही भीती घालावी भी लागत असेल तर काय हरकत आहे समजा एखादा म्हणत असेल नाही नाही हे सर्व खोटंच आहे हे नर्क वगैरे सर्व खोटंच आहे म्हणत असेल परंतु खोटं जरी का असे ना त्यांच्यासाठी बरं का आपण तर खरंच मानणार खर आहे या नरकांना आणि खरं आहेतच स्वामी सांगतात म्हणजे संपला विषय परंतु जी आताची पिढी आहे त्यांच्यासमोर जर बोलायचं जा गेलं जर समजूतदार असेल पुढचा माणूस तर तो समजू शकतो काय म्हणायचं त्याला नरक असतील किंवा नसतील परंतु या भीतीमुळे आमच्या घरातील मुलं जर सुधरत असतील चांगल्या गुणाला लागत असतील वाईट कामं करत नसतील तर काय हरकत आहे असं सांगायला पुढच्या व्यक्तीला म्हणावं तू म्हणत आहेस की बाबा हे खोटं आहे ठीक आहे काय हरकत नाही खोटं आहे असं म्हणेल मी परंतु जर या खोटेपणामुळं जर माझी मुलं सुधरत असतील जर माझ्या मुलांना भीती वाटून ते जर चांगलं वागत असतील नैतिक मूल्य जपत असतील सदाचारी होत असतील काय हरकत आहे रे बाबा खोटं जरी म्हणून मी या मुलांना सांगितलं तरी काय हरकत आहे माझी मुलं तर सुधरत आहेत माझी येणारी पिढी सुधरत आहे तुला नको वाटत असेल तू नको ऐकू आणि तुला जर माझी गोष्ट पटली तर तूही तुझ्या मुलांना सांग लेकरांना सांग नातवांना सांग गप्पा गोष्टीमध्ये असे कधी कधी विषय काढायचे की असं करायचं नाही बरं का असं केलं तर असं होत असते असेल नसेल पुढचं कोणीच पाहिलं नाही ठीक आहे तू म्हणतोस ते परंतु आता आपली पिढी सुधरत आहे हे पुण्यत कुठं गेलं नाही त्यामुळे हे सत्यच आहे आणि सत्य जरी वाटत नसेल तरी किमान आपली मुलं सुधरत आहे म्हणून काय काय हरकत आहे बोलायला हे असं कुणासाठी सांगितलं जे कुतर्क करणारे माणसं असतात त्यांच्यासाठी बाकी जे श्रद्धा ठेवून हे चरित्र ऐकत आहेत त्यांची श्रद्धा तर स्वामींवर आहेच आणि त्यांच्या मनामध्ये कधीही असा विचार येणार नाही की काय खरं आहे हे खोटं आहे वगैरे वगैरे असा विचार त्यांच्या मनामध्ये येणारच नाही नक्कीच तर आता पुढच्या नरकाकडे आपण वळूया एक कुंभीपाक झाला एक असिपत्र शाखा झाली आता तिसरं नर्क सांगतात देव खदिरा इंगळ खदिराचे इंगळ या संदर्भामध्ये जे नरक आहेत सैंग लोकांमधले ते देव सांगतात अव्हा चौरस बारा गावांचे निमाने ढसढसीत खैराचे इंगळ अव्हा चौरस बारा गावांचे निमाने ढसढसा असे इंगळे लावलेले आहेत असे एकदम लाल निखारे फुललेले आहेत त्यांच्यातून जणू काही अग्निनिगत आहे बाहेर एवढे निखारे असे फुललेले आहेत त्या क्षेत्राचा व्यास किती आहे विस्तार किती आहे तर बारा गावाचे निमाणे असे खैरा इंगळ पसरवलेले आहेत बारा गावाचं माप कसं काढायचं आता एक गाव म्हणजे चार कोसाचं चा। हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये कामाला येईल ह्या अगोदर पण मी एकदा माप सांगितलेलं आहे असं वाटते ज्यांनी लिहिलं त्यांच्याकडे असेलही परंतु जे नवीन दर्शक आले असतील आपल्या चॅनेलवर त्यांनी जे पूर्वीचे चरित्र ऐकले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा सांगत आहे मी कसं माप काढायचं आता बारा गावाचे माने म्हणजे ह्यासाठी आपल्याला पहिलं एका गावाचं माप काढावं लागणार आहे आणि मग आपल्याला बारा गावाचं माप काय ते कळेल तर एका गावाचं माप कसं काढायचं एक गाव म्हणजे चार कोसाचं चा असते हे पूर्वीपासून आलेलं आहे जे प्राकृत मराठी होती आठशे वर्षापूर्वीचे जे गणित होते ते तुम्हाला सांगत आहे मी स्वामींच्या काळामध्ये चार कोसाचं एक गाव मानायचे चार कोस म्हणजे किती त्यासाठी आपल्याला एक कोस म्हणजे काय समजावं लागेल एक कोस हा तीन किलोमीटरचा असतो किंवा दोन मैलाचा असतो असंही म्हणू शकतो जास्त कन्फ्युजन तुमचं मी करणार नाही सरळ सरळ आपण किलोमीटर पाहूया तर तीन किलोमीटरचा एक कोस असतो तर तीन किलोमीटरचा एक कोस आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे आता तीन किलोमीटर गुनिले चार कारण चार कोसाचं एक गाव आहे तर तीन किलोमीटर गुणिले चार करायचं म्हणजे उत्तर येईल आपलं एक गावाचं तीन चौक बारा तर बारा किलोमीटरचं एक गाव आहे असं आपण बोलू शकतो आता हेच बारा किलोमीटर गुणिले बारा करायचं बारा किलोमीटरचं एक गाव झालं आणि बारा गावाची माने ते खैराच्या झाडाची इंगळ टाकलेले आहेत तर बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस उत्तर येते तर एकशे चौवेचाळीस वर्ग किलोमीटर ते जे इंगळ आहेत म्हणजेच विस्तो जो आहे निखारे जे आहेत खैराचे ते असे पसरवलेले आहेत बघा ते किती मोठं क्षेत्र झालेलं आहे किती भयंकर उष्णता असेल बरं इथे खैराचा जिंगळ का सांगितलेला आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या खैरापासून काथ तयार होत असतो तोच खैर सांगितलेला आहे इथे बरं का तर खैराचे जिंगळं का सांगितलेत ह्यामागचं कारण असं आहे जसं तुम्ही बघा खेड्यापाड्यांमध्ये जे काही मुसळ असतात कांडायचे ते मुसळ खैराचेच असतात जे जाते असतात आता तर जाते कमी झाले असतील कदाचित परंतु जे खेड्यांमध्ये जाते असतात आता पण आहेत काही खेड्यांमध्ये तर त्या जात्यांना जो खुट्टा असतो ज्याला धरून आपण ते जातं फिरवतो तो, तो खुट्टाही खैराचा असतो कारण काय तर ते लाकूड एकदम कडक असते वजनालाही जड असते आणि जड आहे म्हणून ते कडक असते कडक मजबूत असते कधी तुटत नाही फुटत नाही लवकर मुसळाचं काम काय असते कांडायचं काम असते आता मुसळाचं काम कांडायचं आहे काही असू त्या उखळीमध्ये त्याला कांडायचं काम करायचं आहे तर नरम लाकूड चालेल का नाही चालणार तर त्यासाठी मजबूत कडक लाकूड पाहिजे तर खैराचं लाकूड हे कडक मजबूत असते मग आता जे लाकूड कडक आहे चांगलं मजबूत आहे ते जाळल्यानंतर त्याचा विस्तव पण खूपच खूपच गरम असतो लवकर विझत नाही तो अति तीव्र उष्णतेचा असतो तो आणि म्हणून खैराची इंगळ इथं सांगितलेली आहेत खैराचा विस्तव सांगितलेला आहे कारण तो अतिशय गरम असतो अतिशय तेजोमय असतो तो विस्तो आणि जास्त त्रासदायक असतो आणि म्हणून इथे खैराचं इंगळ सांगितलेलं आहे म्हणजेच खैराचा विस्तो सांगितलेला आहे तर बारा गव्हाची निमाणे तुम्हाला समजलं खैराचाच इंगळ कशामुळं तुम्हाला समजलं असेल नेवणी तयामध्ये घाली जती या जीवाला त्या विस्तवावर टाकतात कसकसकरी एकूांगू जळे ओली वस्तू ज्याप्रमाणे विस्त्यावर टाकली त्याच्यातून कसा आवाज तो कसकस असा -कस आवाजत आहे एकू अंग जळे म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक करतो चुलीवर तावा ठेवलेला आहे आणि आपण भाकर टाकली किंवा चपाती टाकली तर एका साइडने ते भासते आणि त्यावेळेस आपण बाजू बदलतो तर तसं इथे सांगत आहेत चरित्रकार तसे स्वामी आपल्याला सांगत आहेत की एक बाजू करपून जाते या जीवाची मग ये रिवाणी उलथे जशी आपण चपाती किंवा भाकर उलथून टाकतो त्याप्रमाणे या जीवाला उलथून टाकतात कारण एक बाजू तर करपलेली आहे एक बाजू जळाली त्याला जे काही त्रास व्हायचा तो झाला एका साईडने परंतु एक बाजू जी वरची होती ती तशीच राहिलेली आहे मला तिला तर भाजलं पाहिजे ना नरक आहेत ते मग लगेच ते काय करायचे उलथायचे त्या जीवाला तव ते करी जणे आणि लगेच पुन्हा ते जळायला लागते शरीर तव येर अंग सांधे काय होते बघा सामर्थ्याने जे वरची बाजू कच्ची राहिली होती ते खाली टाकली करपलेली बाजू वर केली खालची बाजू तर करपून गेली पुन्हा परंतु वरची जी बाजू होती जे करपलेली होती ऑलरेडी कारण की उलटलं होतं त्याला तर ती बाजूवरची आपोआप ते देवता सामर्थ्याने चांगली करून टाकते ते जे यमदूत आहे ते सामर्थ्याने त्याला चांगलं करून टाकते आणि मग काय पुन्हा पुन्हा बाजू पलटतात पुन्हा पुन्हा त्याला विस्तवावर भाजतात असं पुन्हा बारा वर्ष चालते विचार करा आपल्याला थोडंसं जर भजे तळताना कुर कुरड्या तळताना जर बारीक थेंब जरी अंगावर उडाला तेलाचा तर काय त्रास होतो आपल्याला किंवा विस्तू आपल्या हातावर पडला तर काय त्रास होतो आपल्याला आणि इथे त्या सैंग लोकामध्ये आपल्याला बारा वर्ष असे खैरा इंगळावर पापड भाजल्यासारखे भासतात पापड तरी सर्व आपण करपून राख करत नाही आपल्याला तर करपून राख करतात हे यमदूत तिथे त्या पापडापेक्षा भयंकर परिस्थिती आपली होत असते या खैरा इंगळावर आणि हे सर्व नर्क तुम्ही आम्ही भोगून आलेलो आहोत आणि तरीही आपल्याला अक्कल आलेली नाही आपण तरीही प्रपंचच सर्व काही आहे म्हणतो आणि प्रपंचाच्याच मागे धावतो आताही आपल्याला असं नाही वाटत की आपण काही ईश्वराचं स्मरण करावं निर्हतुक काही ध्यानधारणा करावी निर्हतुक प्रपंच तर चालूच आहे परंतु या प्रपंचातून प्रपंच म्हणजे काय शरीराचा विस्तार आहे हे जे शरीर आहे पंचभौतिक या पाच भूतापासून तयार झालेल्या शरीराचा विस्तार म्हणजे प्रपंच आहे आणि या शरीराच्या विस्ताराच्या ठिकाणी आपण एवढे वेचल्या गेलो आपण उभं आयुष्य खर्च घालतो तिथे त्या प्रपंचामध्येच या शरीरापासून जी काही उत्पत्ती झालेली आहे त्यांचं संगोपन करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करतो परंतु हा जो मध्ये आत्मा जळत आहे ह्या आत्म्याचं भोजन कधी देणार तुम्ही आत्म्याला शरीराचं भोजन, शरीरा भोजन आहे भाकर भाजी पोळी भाजी वरण भात ते तुम्ही देत आहात शरीराला आत्म्याचं भोजन आहे ईश्वराचं ध्यान ईश्वराचं स्मरण ईश्वराचं भजन ते कधी देणार तुम्ही त्याला आणि जर त्या आत्म्याला जर तुम्ही ते भोजन दिलं नाही तर तुमचा आत्मा या मनुष्यदेहामध्ये येऊन कुपोषित राहील आणि मग अशा कुपोषित जीवाला म्हणजेच तुम्हाला नक्कीच खैरा इंगळ वाट बघत आहेत कुंभी पाक वाट बघत आहे असी पत्रशाखा वाट बघत आहे सर्व तुमच्यासाठीच आहेत ताम्रपट आहे पुन्हा पुढचे तर असे नरक तुमच्यासाठी वाट बघत आहेत तुमच्या जीवाला कुपोषित नका ठेवू ईश्वराच्या भजनाने ईश्वराच्या स्मरणाने तृप्त करा त्याला मेल्यानंतरही तुष्टी पुष्टी या जीवाची तशीच राहिली पाहिजे आणि यमदूताची हिंमत झाली नाही पाहिजे तुम्हाला हात लावण्याची सरळ तुम्ही ईश्वराकडे अग्रेसर झाले पाहिजे असं काहीतरी पुण्य कमवा तर खदिरा इंगळ म्हणजेच खैरा इंगळ तुम्हाला समजलेच असतील आता पाहूया आपण तांब्रपट्ट नरक कसं आहे ते अव्हा चौरस बारा गावांचे निमाणे अव्हा चौरस बारा गाववाचे निमाणे तांब्याची पाटी ढस करी तापली असे पुन्हा उल्लेख आला बारा गावाचे निमाणे याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेलाच आहे पुनरावृत्ती करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटते तर आव्हा चौरस बारा गावांचे निमाणे तांब्याची पाटी आहे तांब माहिती आहे ना सर्वांना तांब कॉपर त्या तांब्याचा तवा केलेला आहे बारा गावाचे निमाणे म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्ग किलोमीटर एवढा मोठा तवा आहे तांब्याचा जाड पत्र आहे त्या तांब्याचा आणि तो पूर्ण लाल केलेला आहे तर आता इथे तांब्याचाच वापर का केला नरकामध्ये पण ह्या मागचं कारण असं आहे या जीवाला जास्तीत जास्त कसं दुःख देता येईल हा जो या यमदूतांचा हेतू आहे हा पूर्ण होतो ज्यावेळेस तांब्याचा पत्रा वापरला कसा पूर्ण होतो या जीवाला घाबरवण्याचा आणि दुःख देण्याचा प्रयत्न असतो भरपूर दुःख देण्याचा प्रयत्न असतो या यमदूतांचा तर तांब पहिलंच तांबडं असते लालसर असते तांब आणि तुम्ही सांगा त्याला जर लाल केलं एकदम तर किती लाल दिसेल ते एकदमच लाल दिसेल आणि मग ज्यावेळेस या जीवाला त्यावर चालवायचं चा आहे ज्यावेळेस या जीवाला त्यावर नर्क भोगवायचे आहेत त्यावेळेस हा जीव त्याला पाहूनच फार घाबरून जाईल कारण एकदम भयंकर लाल दिसत आहे ते पाहूनच याला असं वाटते की आता काही खरं नाही माझं भयंकर दुःखी होतो आणि या यमदूतांचा तर हेच असतो की याला दुःख दिलं पाहिजे असा तो पाहूनच भयंकर दुःखी होतो आणि पुढं काय होते ते पाहूया आता आपण ढसढस करी तापली असे एकदम भयंकर तापलेली आहे नेऊणी त्यामध्ये घाली जाते त्याच्यामध्ये नेऊन सोडलं त्याला त्या जीवाला आणि कस कस करी जणी उलथे पुन्हा पोळी ज्याप्रमाणे आपण टाकतो त्याप्रमाणे या जीवाला त्याच्यावर टाकलेला आहे तांब्याच्या तव्यावर विकास पाच हजार फुटाचा आहे बर का हा जीव किती फुटाचा आहे पाच हजार फुटाचा आहे आपण आता किती नॉर्मली आपण साडेपाच पावणे सहा फुटापर्यंतचे माणसं बघतो तर हे पाच हजार फुटाचं माप मी कशावरून काढलं हा एक प्रश्न आहे मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये काही एक शंका राहू नये आणि म्हणून मी माझे मी पुन्हा प्रश्न उपस्थित करत असतो आणि तुम्हाला उत्तर देत असतो तर तुम्हाला कदाचित प्रश्न आला असेल कोणाच्या मनामध्ये कदाचित आलाही नसेल माहिती नाही परंतु तुम्हाला असं सा वाटलंच असेल काही जणांना की नेमकं पाच हजार फूट कशावरून काढलं यांनी तर पाच हजार फूट उंची जी आहे ती कृतयुगाच्या माणसाची असते कृतयुगामध्ये जे काही माणसं बाया जन्माला येतात ते पाच हजार फूट उंचीचे असतात आणि कृतयुगीच्या मापाचे जे मनुष्यदेह असतात तेच मनुष्यदेह नरकामध्ये या जीवाला दिलेले असतात हा त्यामागचा नियम आहे तर असा हा पाच हजार फूट उंचीचा हा जीव तिथे चांगला भाजल्या जातो तांब्याच्या तव्यावर आणि येरी वाहुनी उलथे एका बाजूने भाजल्या गेला की दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने भाजला की जे वरची बाजू होती जी भाजलेली होती ऑलरेडी ती पुन्हा जशास तशी होते आणि पुन्हा ते उलथा पालत त्यांची चालू असते तंगसावध होये दुसरी बाजू चांगली होते ऐसे ते ताम्रपुष्ट असं ते ताम्रपट आहे असं स्वामी सांगतात आता पुढं पुन्हा एक नरक सांगतात स्वामी त्या नरकाचं नाव आहे तैल्यपाक तो लोखंडाचा तेल तवा लोखंडाचा एक तेलाचा तवा आहे तळी आगी जळत असे त्या तव्याच्या बुडाला जाळ लावलेला आहे सांडसे करुणी ते अंतू घाली जती सांडसामध्ये या जीवाला पकडतात आणि त्याच्यावर ठेवतात ते अंग कस कस करी जळे आता तुम्ही सांगा गरम तेलामध्ये जीवाला टाकलं तर काय होणार आहे ते सर्व तुमच्या डोळ्यासमोर आलंच असेल प्रकार तर तशी परिस्थिती या जीवाची जी� होते मागवते ती पुन्हा उलथायचे एका बाजूने तळळाजीव की दुसऱ्या बाजूने टाकायचे तव ये अंग सांधे एका बाजूने सांधलं एका बाजूने अंग सांधते म्हणजेच काय जे सुरुवातीला त्या ते तेलामध्ये जीवाला टाकलं खालची बाजू पूर्ण तळून निघाली वरची बाजू तशीच होती मग पुन्हा उलथलं त्याला म्हणजे चांगली बाजू खाली केली तळलेली बाजू वर केली मग जे वरची तळलेली बाजू होती ना ती पुन्हा खालची बाजू तळेपर्यंत वरची जशास तशी पूर्वीप्रमाणे होऊन जाते चांगली होऊन जाते आणि पुन्हा मग वरची बाजू चांगली झाली म्हणून पुन्हा ते वरची बाजू खाली करतात मग खालची बाजू तळलेली वर येते मग वरची बाजू चांगली होते पुन्हा खालची वर वरची खाली खालची वर वरची खाली खालची वर वरची खाली हे चालत राहते बारा वर्षापर्यंत भोगा नरक वाईट कर्म केले तर हे भोगावंच लागणार आहे मग एकी घडी योगा एसनी होय ऐसी योगे जाती बाई मग स्वामी म्हणतात बाई त्या जीवाला एक एक घडी म्हणजे युगा एवढी वाटते एवढी लांब वाटते एक एक घडी कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे दुःखाचे दिवस जाता जात नाहीत आणि सुखाचे दिवस भरकण निघून जातात तसं या जीवाचं आहे नरकामध्ये एक एक क्षण त्याला युगाप्रमाणे वाटतो एक एक घडी त्याला युगाप्रमाणे वाटते तर असा काळ क्रमतो तो, तो आणि असे भयंकर असे नरक भोगतो तो जीव जी, जी तरी तयाची देह जाती ना तर असा प्रत्येक क्षण युगासमान त्याला वाटतो आणि असे युगच्या युग तिथे तो लोटतो भयंकर त्रास असते आणि मग यावर महादैसा प्रश्न विचारतात जी जी तरी तयाची देह जाती ना म्हणतात म्हणतात जी एवढा भयंकर त्रास हा जीव नरकामध्ये भोगतो तर जसं आपण इहलोकामध्ये पाहतो जास्त त्रास झाला तर माणूस मरून जातो तसे तिथे मरत नाहीत का जीव सर्वज्ञ म्हणितले बाई ते यातना देह की स्वामी म्हणतात बाई ते देहच मुळात यातना देण्यासाठी रचलेला आहे कितीही यातना द्या जीव त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही मृत पावत नाही तो जीव कारण ते देहच यातना देह आहे या जीवाला यातना देण्यासाठीच ते देह तयार केलेला आहे आणि त्यामुळे यातना झाल्या म्हणून तो जीव तिथे मरत नाही मग महादायसी पूसीले मग महादेसा विचारतात जी जी आई से काय से न चुकती तुम्हा सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल मग असे नरक चुकवण्यासाठी काय करावं तर महादेसा लगेच प्रश्न विचारतात आणि तोच प्रश्न विचारतात की जी जी मग असे नरक चुकण्यासाठी आपण काय करावं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई येथिची होई जय तय चुकती स्वामी म्हणतात बाई येथिची होई जय तय चुकती तुम्ही ज्यावेळेस आमचे होणार आमच्या ठिकाणी संन्यास घेणार आम्हाला तुम्ही अनुसरणार त्यावेळेस हे नरक चुकतील असं स्वामी सांना निरूपण करतात सेल, आणी ला सेल, तर हे चरित्र स्वामींचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल मी तुम्हाला म्हटलो होतो चार चरित्र सांगणार परंतु एक चरित्र सांगण्यामध्येच आपला वेळ आजचा संपलेला आहे तर आपण पाहूया आता कालच्या सत्रामधला प्रश्न आणि त्याचे उत्तर पहिला प्रश्न होता आऊसांनी स्वामींना पैसे का मागितले दूध खाण्यासाठी यामागचं कारण असं होतं औसांना काहीतरी एक सण होता म्हणून त्यांच्या भिक्षेमध्ये मांडे आले होते आणि मांडे आले म्हणून त्यांनी काय केलं त्या दिवशी भिक्षेमध्ये जे काही तूप आलं असेल दूध आला असेल त्यासोबत ते मांडे खाल्ले परंतु दुसऱ्या दिवशी पण ते मांडे काही उरलेलेच होते आणि म्हणून आऊसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथ आम्हाला काही कवडे द्या बरं आम्हाला दूध आणून खायचं कारण ते मांडे उरलेले होते भटोबास म्हणतात आऊ दूध खाण्याऐवजी धूळ खा देवाला पैसे मागतेस काय थोडंसं वाटू दे औसा काय म्हणतात बघा अरे गप्प बसतू जर पैसे मिळाले ना तर तुलाही खाऊ घालेल दूध मी एकटी खाणार नाही काय आणि आम्ही स्वामींचे दास आहोत दासांनी मग स्वामीकडे नाही पैसे मागायचे तर कुणाकडे मागायचे आणि हे ऐकल्यानंतर स्वामींना पण खुशी वाटते की औसा हक्काने मागत आहेत आणि खरंच औसा हे दासी आहे आणि मग अशा दासाचे अशा भक्ताचे मनोरथ ईश्वराने नाही पूर्ण करायचे तर कुणी करायचे आणि मग स्वामींनी ते कवडे तिथे देऊन टाकलेले आहेत भटोबासांना सांगितले देण्यासाठी आणि भटोबासने ते कवडे दिले दुसरा प्रश्न आहे यज्ञकुंडात स्वामींचा हात का दिसला उपासण्यांना स्वामींना तिथे एक लीळा करायची होती आश्चर्य दाखवायचं होतं चमत्कार दाखवायचा होता उपासण्यांना आणि म्हणून स्वामींनी यज्ञकुंडात स्वतःचा श्रीकर दाखवलेला आहे ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलेली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे रामकृष्णजी नेमाडे तारामावशी पटाईत नंदुताई पटाईत मंगलाताई मेटे लताताई चिपडे जिजाताई लिपारे दुर्गाताई भावे देवानंदजी काकडे मुकेशजी भुयार प्रज्वलजी मेहंगे ज्ञानेश्वरजी महाजन डॉक्टर सतीशजी उर्रे गुंजनताई भोयर दत्तात्रेयजी महाले मनोजजी जगताप कमलताई टोणपे निर्मलाताई फिरके योजनाताई भरते अरुणाताई वांगे मंदाताई गुंफेकर दत्ताजी हमरे बाळासाहेबजी काळोखे हर्षिकाताई नाखले राजारामजी भागवत अनिलजी साबणकर प्रकाशजी भडाळे सुरेशजी जावळे पंडितजी जावळे निर्मलाताई जावळे या सर्व सद्भक्तांनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आजच्याही प्रश्नाचं तुम्ही नक्कीच उत्तर बरोबर देणार अशी अपेक्षा करतो तर आजचा प्रश्न आहे बारा गावांची निमाने म्हणजे काय सविस्तर उत्तर द्या कसं मी तुम्हाला उत्तर सांगितलं व्यवस्थित समजावून त्याचप्रकारे व्यवस्थित कागदावर लिहा उत्तर जसं जसं मी तो प्रश्न सोडवला त्याप्रमाणेच उत्तर आलं पाहिजे तर तुम्ही सर्व उत्तर देणार अशी मला खात्री आहे आणि आपण आता उद्याच्या सत्रामध्ये जे काही चरित्र आजचे राहिलेले आहेत ते उद्या पाहूया कारण आजचा वेळ आपला या एका चरित्रामध्ये संपलेला आहे तर भेवट्या उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी डोमेग्रामला पोहोचणार आहेत राजमाडामध्ये राहण्यासाठी इतरही बरेच चरित्र आहेत ते सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत प्रणाम जय कृष्ण। दंडवत हो